अरे हे पुस्तक आपण आपल्या शाळेमध्ये सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि लहानांपासून ते अगदी थोरा मोठ्यांपर्यंत आपण सगळेजण या पुस्तकाची एक लँडमार्क पुस्तक म्हणून आठवण काढत असतो. आपल्या सोबत आता एक होता कारवारच्या लेखिका वीणा गवाणकर आहेत आणि वीणाताईंशी आपण त्यांच्या लेखनाबद्दल आणि त्यांच्या अभ्यासाबद्दल बोलणार आहोत. वीणाताई, एक होता कारवार हे पुस्तक इतकं गाजलं, इतकं लोकप्रिय झालं, हे पुस्तक तुम्हाला सुचलं कसं? मी माझ्या मनोगतातच सांगितलेलं आहे की माझ्या लहान मुलांना काहीतरी रोज रात्री वाचून दाखवायचं चांगलं हे त्यावेळेस मी इंग्रजीत वाचत होते एक चरित्र. ते मला इतकं प्रेरणादायी आणि मुलांनी वाचावं, समजून घ्यावं आणि एक आपण का जगतो, का शिकतो, कशासाठी शिकतो याचा कुठेतरी त्यांनी विचार करावा यासाठी मी त्यांना ती गोष्टी रूपाने सांगायला लागले. आणि मग असं मला वाटलं की हे म्हणजे माझ्या मुलीच्याच आग्रहावरून ते लिहून ठेवायला मी सुरुवात केली. तर मला त्याच्यातले अनेक गोष्टी, अनेक त्याचे जे म्हणजे आपण मूल्यव्यवस्था वगैरे, त्यांनी जी एक मूल्यव्यवस्था दाखवली, एक शाश्वत मूल्याचा जो त्याच्याविषयीचा आविष्कार दाखवला त्याच्याविषयी, तो मला असं वाटतं की ह्या मुलांना सांगायला त्या ह्याच्यातून मी ते सांगता सांगता लिहिली झाली. वीणाताई, तुमच्याशी बोलताना आता मला असं जाणवत आहे की हे पुस्तक मी परत जाऊन वाचलं पाहिजे, पण ह्यातल्या काही रंजक गोष्टी ज्यांना हे पुस्तक वाचायचं आहे त्यांच्यासाठी सांगा ना. नाही म्हणजे त्याचं नेहमी असं सांगितलं जातं की तो एवढा मोठा प्रोफेसर होत असताना त्याच्या कष्टातून शिकला, परिस्थितीच्या विरुद्ध जाऊन शिकला. मगाशी जो प्रश्न विचारला त्याला मला आणखी एक सांगायचं आहे की आपल्याला धाडस आवडतं. तर माझ्या मुलांना हेच सांगायचं होतं की धाडस किती प्रकारचं असतं. केवळ बलदंड असणं, गोळी मारणं, एखाद्याला हाणून पाडणं म्हणजे धाडस नाही. धाडस परिस्थितीवर मात करणं, आपण जो एक ठरवला निर्णय त्याच्यासाठी कायम ताठपणे झगडत राहणं किंवा अपयश पचवायला शिकणं हे सुद्धा धाडस आहे. आणि आपल्याला हवं त्यासाठी तडजोड न करता स्वतःचं कुठेही स्खलन न होऊ देता जगणं हे सुद्धा एक धाडस. तर हे धाडसाचे जे वेगळे वेगळे होते त्याच्यात मला त्यांना एक धाडस त्याचं सांगावं असं वाटलं की तो अतिशय धाडसाने प्रोफेसर होतो, त्याला चांगली नोकरी मिळते. त्याच्या त्यावेळच्या कृष्णवर्णी समाजातला तो पहिले प्रोफेसर आहे. बरोबर. आणि एक सुस्थिर उच्च वर्गीय जीवन जगायला मिळणार जो अगदी निम्न स्तरातून आलेला आहे. तो बुकर टी वॉशिंग्टनचं त्यांना निमंत्रण आल्यावर की आमच्या इथे उपासमारीने मुलं मरतायत, शिकायला कसं सांगायचं त्यांना, तू ये आणि त्यांना वाचव, तेव्हा तो माणूस स्वतःचं सुस्थिर आयुष्य आर्थिक आणि सामाजिक सोडून ह्या छोट्याशा टस्कती ज्या मोडक्या शाळेत येतो हे धाडस आहे. आणि शास्त्रज्ञ म्हणून तो जे प्रयोग करतो पुढेचा भाग झाला, परंतु हे धाडस हे इथे, मग तो ते सुद्धा त्याचं धाडसच आहे की जिथे काहीही नाही त्या ठिकाणी मोडकी तोडकी लॅबोरेटरी उभं करणं आणि त्यातून तिथे परिवर्तन घडवून आणणं हे सुद्धा परिस्थितीवर दिलेली मात आहे आणि हे धाडस मोठं आहे. वीणाताई, आत्ता एन्व्हायरमेंट रायटिंगचा हा जो वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमध्ये आम्ही तुमच्याशी जो संवाद साधला त्याच्यातून इतक्या नवीन गोष्टी आम्हाला कळल्या की मला असं वाटलं की त्या सगळ्यांपर्यंत आपण पोचवूया. एक होता कारवारच्या नंतर तुम्ही डॉक्टर सालीम अलींवर पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर विलासराव साळुंखे पाणी पंचायत त्यांच्यावर पुस्तक लिहिलं, तर असे वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रयोग करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही लिहित आलाय, तर तुमचा एकूण दृष्टिकोन काय असतो हे लिहिताना? मला नेहमी असं वाटतं की जी मळलेल्या वाटेने गेलेले आहेत, ज्यांनी काही केलं त्यांचं आपल्याला आदर कौतुक आहेच, पण मला स्वतःला कुतूहल असतं ते हे की जे स्वतःसाठी एखादं क्षेत्र निर्माण करतात आणि ज्याला आपण नेहमी म्हणतो की वेगळ्या वाटेने जातात, आउट ऑफ बॉक्स विचार करून आणि जो आधी मार्ग कोणी निवडलेला नाही अशा मार्गाने जाऊन काही बदल घडवून आणतात. आणि तो केवळ वैयक्तिक पातळीवरचा बदल नसतो, तर संपूर्ण मानवी जीवनाशी त्याचा संबंध असतो. म्हणजे स्वतः अनेकदा आपण बघतो की अत्यंत विपरीत परिस्थितीतून तो वर आला आणि यशस्वी झाला, पण इथे विपरीत परिस्थितीतून समाजाला वेगळं नेणं किंवा एक नवीन रस्ता दाखवणं आणि अशांची आम्ही दरवेळेला म्हणजे तुम्ही पर्यावरणात म्हणता ना की पूरक पर्यावरण हवं म्हणजे आपोआप सगळ्या वनस्पतीच्या जाती प्रजाती टिकतील, तसं समाजातही यांना पूरक वातावरण अशा विचारांना मिळालं तर हे विचार वरती येतील. तर मला असे जे अनसंग हिरो आहेत किंवा ज्यांच्याकडे आम्ही
मराठ्या म्हणजे मी जागतिक स्तरावरचं म्हणत नाही, तर माझ्या वाचनातून मला असे जाणवतात की ह्यांनी वेगळा विचार केलाय, परिस्थितीच्या विरुद्ध लढा दिला आणि स्वतःला सिद्ध केलं. तुम्ही खूप मानवी दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघताय, म्हणजे आता सालीम अली असतील पक्षी तज्ज्ञ आहेत ते, किंवा विलासराव साळुंकेंचा समन्यायी पाणी वाटपाचा विचार आहे, इतके असे मोठमोठे विचार तुम्ही इतकं सहज सोप्या पद्धतीने कसे मांडता? नाही, याचं कारण असं आहे की मी त्यातली तज्ज्ञ नाही, मला अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करून तो माझ्या समजुतीच्या कक्षेत यावा लागतो. मी स्वतः एक सामान्य वाचक आहे, तर माझ्या तुम्ही इतकी पुस्तकं गाजल्यानंतर तुम्ही असं म्हणताय की तुम्ही सामान्य वाचक नाहीये. मी तज्ज्ञ नाहीये, मी कृतिशील कुठल्याही क्षेत्रात नाहीये, वाचन एवढंच माझ्याकडे एक साधन आहे. आणि नेहमी मी सांगते ते की माझं अज्ञान हे एक माझं हत्यार आहे, तिथे अज्ञानाने मी फोडायला बघते समोरच्याला. तुम्ही कारण का माझ्याकडे पूर्वपीठिका माझ्या शिक्षणाची नसल्यामुळे, कारण मी मराठी घेऊन बी ए झाले, मला हे विषय समजून घ्यायला, म्हणजे उद्या डीएनए म्हणाल, न्यूक्लिअर फिजिक्सचं म्हणाल किंवा समन्याय पाणी वाटप म्हणाल, हे सगळे जे विषय आहे ते मला आधी अभ्यासून तज्ज्ञांकडून समजून घ्यावे लागतं आणि मला समजल्यानंतर मी ते मांडू शकते. आणि मग जसं जितक्या सहज ते मला समजलेलं असू शकतं तसं मी, मला ते समजलं नाही तर माझी भाषा कठीण होणार, तर माझ्या लेवलपर्यंत माझ्या पातळीपर्यंत मी ते आणावे लागतं आणि ते समजल्यावरच मी लिहू शकते. म्हणजे लीज मॅटनरवरचा एखादा तज्ज्ञ डॉक्टरेट माणूस किंवा हे वेगळं लिहित त्याच्या थिअरीत मी जाऊ शकत नाही, पण तुम्ही त्याच्यातला माणूस पण शोधता. थिअरीज ज्यांनी मान्य केले आहेत अशा मोठ्या लोकांनी किंवा त्या स्तरावर त्या मान्य केल्या ते मी आधार घेत. किंवा खानखोजेंबद्दल तुम्ही लिहिलं आहेत, एक मराठी माणूस आणि जो मेक्सिकोमध्ये जाऊन एक वेगळं काम करतो, त्याच्याबद्दल आपल्यालाच खूप कमी माहिती आहे. त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. त्याच्या वेळेस मला जवळजवळ मी 5 वर्ष 4 वर्ष तरी मी पूर्ण संशोधन त्यावेळेस तुमचं वाचन काम, ती कुठेही माहिती नव्हती. तेव्हा समकालीनांची जवळजवळ 25-1 मी पुस्तकं, त्याचे 10-12 चरित्र होती, 7-8 इतिहासाची पुस्तकं होती. तेव्हा ह्याच्यातलं एक हे सांगते की तुम्हाला मदत कशी मिळते हे सुद्धा असतं. मी सगळ्या कृषी विद्यापीठांना पत्र लिहिली की खानखोजेंच्या बद्दल तुमच्याकडे काय माहिती, एक 2-3 वाक्यामध्ये सांगा की खानखोजे हे नेमके कोण होते. खानखोजे हे मुळात कृषी अभ्यास मी केलं होता, पण त्यांचं पूर्ण नाव गदर पांडुरंग सदाशिव खानखोजे, आणि ते गदरच्या प्रहार विभागाचे प्रमुख होते. म्हणजे ते टिळकांच्या सांगण्यावरून बाहेर गेले ते देशाबाहेर, आणि 1906 साली ते सॅन फ्रान्सिस्कोला गेले. तिथल्या विद्यापीठात त्यांनी बीएस आणि एमएस शेती विषयात केलं आणि त्याच वेळेस त्यांनी तिथे एक प्रशिक्षण घेतलं 1 वर्षाचं तिथल्या अकॅडमीमध्ये लष्करात याचं ट्रेनिंग घेतलं आणि त्याने तिथे गदरचा विभाग सुरू केला, प्रहार विभाग. त्या जो ट्रेनिंग मिलिटरी ट्रेनिंग घेतलं होतं त्याच्या मला पैसे होते, तिथले जे शिकले त्याच्यातून त्यांनी तिथे गदरच्या स्थापनेत त्यांनी एक प्रहार विभाग करणारा फोन केला होता आणि तिथून जेव्हा गदरचा इथे आपल्याकडे फार मोठा लढा द्यायचा होता जो त्यावेळेच्या आहे तो फिसकटला. पण त्याचवेळी जेव्हा त्यांना ब्रिटिशांनी इथे यायला बंदी घातली त्यावेळेस त्यांना मेक्सिकोचा सहारा घ्यावा लागला आणि मेक्सिकोत कोणीही त्यांना ओळखत नव्हतं. स्वतःला तिथे त्यांनी हळूहळू सिद्ध केलं आणि जेनेटिक्सच्या अभ्यासाने तिथे त्यांनी मक्याची क्रांती घडवली. जैवतंत्रज्ञानानेही त्यांनी तिथे मक्यात फार मोठी क्रांती घडवून आणली. त्यांना मेक्सिकोचा अन्नदाता 1930 सालात म्हणाले. सांगायचा असा मुद्दा की जेव्हा मी या कृषी विद्यापीठाला पत्र दिली तेव्हा एका कृषी विद्यापीठाने परस्पर मेक्सिकन एम्बसीशी कॉन्टॅक्ट केला. त्या एम्बसीने मला मेक्सिकोच्या आर्काईव्समधून त्यांच्यावरची 25 स्पॅनिश भाषेतली सचित्र पुस्तकं पाठवली की मला कोणीही म्हणू शकणार नाही की तुम्ही खानखोजेबद्दल खोटं लिहिता. ओरिजिनल त्यांचे फोटो आणि मग मला हे स्पॅनिश कुठे येते म्हणजे त्यांच्या मुलीला बोलवलं, ती आली होती मुली, तिने ते स्पॅनिशमध्ये वाचून मला हिंदीत सांगितलं आणि मग त्याचा वापर मी त्या पुस्तकात केला की त्या माणसाने तिथे किती कृषी क्रांती घडवून आली. विनाताई, जर चांगलं लिहायचं असेल तर वाचत राहा, व्यासंग, एखाद्या विषयाचा ध्यास घ्या, हे आम्ही तुमच्याकडून सगळं शिकलोच आहे. पण आत्ता या वर्कशॉपमध्ये मी जे तुमच्याकडून शिकले की एखाद्या गोष्टीचा
एक वेगळ्याच पद्धतीने क्रिएटिव्हली विचार कसा करायचा. म्हणजे आता सालीमालींवर तुम्ही पुस्तक लिहिलं, तर सालीमाली एक पक्षीतज्ञ म्हणून त्यांच्यावर अनेकांनी लिहिलेलं आहे. मग असं लिहिताना तुम्ही एक खूप वेगळा विचार त्याच्यामध्ये केला आहे की सालीमालींच्या पुस्तकाच्या कव्हरपासूनच तो विचार सुरू होतो, त्याच्याबद्दल सांगा. आता जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाचा आपण अभ्यास करत असतो ना, तर ती क्रिएटिव्हिटी म्हणता म्हणून त्या सत्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. अभ्यास करताना ज्या माझ्या हातात ज्या वस्तुस्थिती लागते किंवा ज्या घटना लागतात किंवा फॅक्ट्स फिगर्स मिळतात त्या मी ओलांडू शकत नाही. पण कुठेतरी तुम्हाला जे माहीत नसतं तेव्हा तर्कशास्त्र मदतीला घेऊन तुम्हाला काही त्याच्याविषयी एक स्वतःचंही द्यावं लागतं. म्हणजे ते मत लेखकावर आम्ही लेखक आम्ही वाचकावर थोपवू शकत नाही, परंतु कुठेतरी वाचता असता एक तुमची त्या कॅरेक्टरशी लय जुळते वा त्या व्यक्तिमत्वाशी लय जुळते आणि मग त्या लयीत आपण ते सांगतो. तर मी मुळात संशोधक किंवा विज्ञानाची विद्यार्थी नसल्यामुळे एक वाचक या दृष्टिकोनातून माझा तो आणि तसंच तुम्ही सालीमालींकडे पाहिलं. तर त्यांचं फॉलो ऑफिस फॉरो वाचलेलं होतं तेव्हा मला त्याची भाषा आणि अतिशय आवडली, त्याचा अनुवाद करण्याची मला आमच्या प्रकाशकांनी सांगितलं. पण जेव्हा त्यांचं अचानक मृत्यू झाला आणि ते राहून गेलं का, आणि मग मी जेव्हा माहिती गोळा केली तेव्हा पुस्तकात ना आलेले सालीमाली मला बाहेर सापडली आणि मला लक्षात आलं की व्यक्ती म्हणून आमचा एक वेगळा परिचय ते महाराष्ट्रातले असूनही आपल्याला नाही, भारतीय असूनही आपल्याला नाही, ते पद्मभूषण पद्मविभूषण झाले तरी आम्हाला सलीमाली थोर होते एवढंच माहिती आहे. पण त्यांचं हे सगळा जो प्रवास, पण तुम्ही या पुस्तकाकडे पक्ष्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं, म्हणजे कव्हरवर जे सालीमालींचं वाचतो मी, म्हणजे त्यावेळी जे वाचतो ना वाचता वाचता ते व्यक्तीचे तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी उभं राहतं चित्र. आणि त्या चित्रात मला असं वाटलं की हा माणूस जरी पक्षतज्ञ सतत पासून एक मिश्किल पण एक त्यांच्यात एक चार्म आहे त्यांच्या भाषेला आणि कुठेतरी ते सतत नर्म विनोदाची त्यांची त्यांच्या ज्या सहकाऱ्यांनी सांगितलं ते हे झाल्यावर मग असं की त्यांचे दोष सुद्धा सांगताना ते त्यांचे विद्यार्थी सहकारी हसत हसत ते सांगत होते ना जे खाण्याच्या नर्म विनोद जेव्हा सालीमाली पक्षाच्या रूपामध्ये दिसतात आणि दुर्बीण घेऊन बघतात असे, म्हणजे त्यांच्याबद्दल अशी वाक्य होती की इतके ते आता हे झाले होते की ते पंत म्हणून त्यांच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख आहे की त्यांचा आवाजही पक्षासारखा बारीक होता आणि ते दिसायलाही पक्षासारखे लागले. तर माझ्या डोक्यात आले हे कसे दिसत असते, मी ते आमचे जे होते त्यांना सांगितले त्या बसमध्ये की तुम्ही जरा त्यांना अशा ह्याच्यात बसू, त्यांचं नाक त्यांचं किंवा त्यांच्याबद्दल असं होतं की इतकं त्यांचा वर्तनशास्त्राचा अभ्यास होता पक्ष्यांचा की त्यांचे त्या मिसेस पंत म्हणाले अरे ते सालीमालींना म्हणाले ते की बघा ते पक्षी कसे अमुक अमुक पद्धतीने वागत नाही आहेत, तर ते गमतीने हे म्हणाले सालीमाली अरे मग माझं टेक्स्ट त्यांना वाचून दाखवलं पाहिजे. मला लगेच असं वाटलं की असं पक्षाचं तोंडीच घालावं की बघा बाळांनो तुम्ही बाहेरच्या जगात जा तर सालीमालींचं वर्तनशास्त्राचं पुस्तक वाचून जा, म्हणजे असं ते कुठेतरी माझ्या मनात ते. आणि माझं एक नेहमी आरती म्हणणं असेल की तुमचं रिडिंग ॲक्टिव्ह रिडिंग असेल आणि मग तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या मनात त्याचे काहीतरी तरंग उठले, तर तो अभ्यास करतानाही कुठेतरी माझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल एक आणि त्याच्यातून मग ते मला हवं तसं मी लिहिते. एक शेवटचा प्रश्न विनाताई, तुम्ही इतकी व्यक्तिचित्र तयार केलेली आहेत, सगळ्यांसमोर मांडलेली आहेत, अजूनही तुमचं काही प्रकल्पांवर काम सुरू आहे, तुमचं जर व्यक्तिचित्र काढायचं झालं तर आम्ही कसं काढणार? सतत पुस्तकात रमलेली बाई याच्यामध्ये काही नाही माझ्याकडे. लिहिणं हे अपघात आहे, प्रासंगिक आहे. वाचणं ही मला आठवत आहे तसं गेली 65 वर्ष मी वाचते. म्हणजे मला पहिलं पुस्तक दामनकरांचं गोट्यापासून आठवतं पहिलीत असेल, तेव्हापासून आज आत्तापर्यंत मी वाचत आहे. पुस्तकात रमलेली बाई याच्या पलीकडे मला वेगळं तुम्ही काही दाखवू शकणार. या पुस्तकात रमलेल्या बाईंसोबत मी गेले 2 दिवस त्यांच्याशी संवाद साधते आणि इतकं काही शिकते आणि विणाताई सतत त्यांच्या लिखाणाबद्दल वाचनाबद्दल बोलत असतात, पण तेव्हासुद्धा कुणीही सामान्य माणूस त्यांच्या समोर चाहता आला तर त्याला माणूस म्हणून समजून घेण्याचा त्या प्रयत्न करतात. आणि विणाताई मी हे तुमच्याकडून शिकेन, वाचायचं म्हणजे केवळ पुस्तकं नाही माणसं पण तुम्हाला वाचता आली पाहिजे, बरोबर तेवढी तुमची वाचनाने दृष्टी तयार झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि माणसं झाडं पक्षी तुम्ही सगळंच वाचत आलाय. धन्यवाद विणाताई तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद. कठीण करू बंद थांबू जरा तुम्ही.
अरे बंद नाही.